एल जी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाच्या मलिकाई किचन 2019 या पाककला स्पर्धेची विभागीय फेरी उत्साहात पार पडली आहे. चविष्ट आणि सकस भारतीय पदार्थ बनवण्याविषयी जागृती निर्माण करण्यासाठी हाती घेतलेल्या या उपक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. हेड शेफ हॉटेल फॉर पॉइंट शेरेटेनचे कृष्णेंदू बॅनर्जी आणि एल जी इंडिया पुणे विभागाचे मार्केटिंग मॅनेजर विशाल कौल उपस्थित होते. विजेत्या स्पर्धकांना मुकुट आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या इतर गृहिणींना प्रशस्तीपत्रक देण्यात आले. मलिका ए किचन 2019 ही दुसरी विभागीय फेरी असून स्पर्धकांचा अत्यंत हिरहिरीचा सहभाग याही वर्षी पाहायला मिळाला आहे. या स्पर्धेच्या सर्व स्पर्धकांना एल जी चारकोल मायक्रोवेव्ह ओव्हन वापरून 90 मिनिटात संपूर्ण जेवण बनवायचं होतं. भारतीय गृहिणींना सकस अन्न तयार करण्याचं महत्त्व पटावे आणि त्यांना त्यांचं पाककौशल्य सिद्ध करता यावं हे या स्पर्धेचं उद्दिष्ट होतं. हा मलिका ए किचन प्रोग्राम जो आहे हा आपण हेल्दी मायक्रोवेव्ह कुकिंग कसं असतं किंवा हेल्दी कुकिंग कसं करू शकतो घरामध्ये ते आपण प्रमोट करायसाठी, ते लोकांना माहिती द्यायसाठी आम्ही हा कॉन्टेस्ट सुरू केला ऑल इंडिया लेवलवरती 2009 आता 10 वर्ष झाली. आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे हा वेस्ट रिजनसाठी आहे. म्हणजे इथं आज तुम्ही कंटेस्टंट जे आहेत ते गुजरात, MPCG, मुंबई, एंटायर महाराष्ट्र ह्या सर्व ठिकाणाहून वेस्टसाठी इथं कॉन्टेस्ट करतात. आणि हे जे 16 कंटेस्टंट आहेत हे ऑलमोस्ट 66 सिटीजमधनं जवळजवळ 8000 लोकांनी पार्टिसिपेट केलं होतं. आणि ह्या 8000 ही 16 लोकं सिलेक्ट झाली आणि ह्याच्यातला जो विनर राहील हा नॅशनल कॉन्टेस्टसाठी तो कॉन्टेस्ट करेल. पण ह्यावेळेला आम्ही ठरवलं की आपल्या ह्या पुण्यामध्ये, मी म्हटलं आपण पुण्यामध्ये करू कारण आपले कोल्हापूर, सातारा इथले सगळे लोक जे असतात त्यांनाही प्रोत्साहन मिळेल आणि त्यांना यायला थोडं कन्व्हिनियंट. यावेळी स्पर्धा गृहिणींनी स्वादिष्ट पदार्थ बनवून स्पर्धेत चांगलीच रंगत आणली आहे.